जीएम संस्थेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त मिठाई वाटप करण्यात आली. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 100व्या जयंतीनिमित्त जीएम मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेतर्फे फिजिकल डिस्टन्स ठेवून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आलं. याचबरोबर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मिठाईचं वाटप करण्यात आलं. यावेळेस ज्येष्ठ नगरसेवक जगदीश पाटील, जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे, नगरसेवक आनंद चंदनशिवे, मातंग समाज अध्यक्ष सुहास शिंदे, बॉबी ग्रुपचे संस्थापक आरपीआय एचे नेते अजित गायकवाड, नगरसेविका वंदना गायकवाड, नगरसेवक गणेश पुजारी, एसएस ग्रुपचे संस्थापक विश्वास शिंदे, सोलापूर महानगरपालिका उद्यान जमादार उमेश गायकवाड आदी उपस्थित होते. अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. आजच घेतलेला नाही, गेल्या 20 वर्षापासून दोन्ही समाजामध्ये एकोपा निर्माण करण्याचं खऱ्या अर्थानं काम केलं असेल तर ते जेएम ग्रुपचे संस्थापक बाळासाहेब आंबेडकरांनी केलं. कारण ज्या समाजामध्ये जन्मानंतर या समाजाचं काय तर देणं असतं, बाबासाहेबांच्या विचार वाचून डोक्यामध्ये न ठेवता वाचण्यापेक्षा पुढे जाऊन काम करणारे आमचे मित्र बाळासाहेब आंबेडकर यांनी कृतीमध्ये करून दाखवल्याच्या अनेक गोष्टीच्या माध्यमातून आज जी जयंती या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये साजरी होत आहे. आज 100वी जयंती आहे म्हणणं आहे. लोक आपण कुठला तर हेतू मनामध्ये ठेवून जयंती साजरी करतात, पर जीएम ग्रुपचे संस्थापक बाळासाहेब आंबेडकर मनामध्ये निरपेक्ष भावनेने कुठलाही स्वार्थ न ठेवता आज एवढी मोठी जयंती या लिंगशेट्टी मंगल कार्यालयाच्या समोर जीएमच्या ऑफिससमोर घेतल्याबद्दल मी सोलापूर महानगरपालिकेचा वंचित बहुजन आघाडीचा गटनेत्या नात्याने मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि हार्दिक त्यांना या ठिकाणी शुभेच्छा सुद्धा देतो. 1.5 दिवसाची शाळा शिकून या संपूर्ण देशाने साहित्यरत्न हा किताब त्यांना दिला तर त्यांची उंची किती मोठी होती ती आता सांगण्यासारखं नाही. साहित्यिक होण्यासाठी संपूर्ण आयुष्य या ठिकाणी घालतात, मग कुठंतरी त्यांच्या 70व्या 75व्या वर्षी त्यांना साहित्यरत्न केला किताब या देशामध्ये दिला जातो. आज सकाळी अतिथींच्या तिथे एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला योगवान महापौर होते आणि त्यांनी भाषणाचं सुरुवातच करताना असं म्हटलं की भारतरत्न साठे यांना स्मृतीच्या ठिकाणी अभिवादन, म्हणजे त्यांच्या मनातून जे होतं ते निघून गेलं. म्हणजे भारतरत्न हा किताब मरणोत्तर या ठिकाणी दिला जावा ही संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी मागणी होत असताना भारतीय जनता पार्टी निश्चित त्या मागणीला या ठिकाणी दुजोरं देते. आत्ताच आनंदबाबांनी सुद्धा सांगितलं की नेते आंबेडकर साहेबांनी सुद्धा या ठिकाणी मागणी केलेली आहे. म्हणजे संपूर्ण देशामध्ये सर्व पक्षांनी जर या ठिकाणी मागणी करत असतील तर निश्चित निश्चित या ठिकाणी त्यांना मरणोत्तर या ठिकाणी भारतरत्नाचे किताब निश्चित मिळेल. आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त जीएम बहुउद्देश संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे यांनी जो कार्यक्रम ठेवला आणि आम्हाला इथं बोलवलं त्याबद्दल प्रथमतः आम्ही त्यांचं आभार मानते. आणि अण्णाभाऊ साठेंविषयी माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक यांनी राज्यामध्ये शिफारस केलेली आहे की त्यांना भारतरत्न मिळावा आणि केंद्रामध्ये आठवले साहेबांनी पण शिफारस केलेली आहे की भारतरत्न मिळावा. अशा 1.5 दिवसाची शाळा शिकून ज्या व्यक्तीने आपल्या पूर्ण भारतावरती सगळ्यांना समज दिलेली आहे की 1.5 दिवस आपण पूर्ण आयुष्य शाळा घालत शिकण्यात घालवतो पण 1.5 दिवसाची शाळा शिकून महिलांसाठी आणि सर्व समाजासाठी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंनी जे कष्ट केलेलं आहे ते कष्ट आपण साहित्य वाचल्यानंतर लक्षात येतं आणि पूर्वीच्या ज्या कथा आहेत ते ऐकल्यानंतर लक्षात येतं. अशा महान व्यक्तीस मी नतमस्तक करत होते आणि सर्व भारतवासियांना आणि नागरिकांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देते. आम्हाला इथं सर्वांना बोलवलं त्याबद्दल धन्यवाद, आभारी आहे. प्रभाग क्रमांक 4च्या वतीने आणि महापालिकेच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून मी 2 शब्द संपवते. जय भीम. आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 100व्या जयंतीनिमित्त जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून जो कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर अण्णाभाऊंसाठी बदल काय सांगायचं बदल तर आता ते काही नोकर राहिलेलं नाही. जगाच्या पाठीवर 1.5 दिवस शाळा शिकणारा जो व्यक्ती आहे अण्णाभाऊ साठे त्यांनी जगाच्या पाठीवर जाऊन आज
हे देशाचं नाव लौकिक केलेलं आहे। त्या अण्णाभाऊंची जयंती निमित्त मी आज सर्वांना समाजाच्या वतीने शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आमचा मान सन्मान केल्याबद्दल आम्ही त्या संस्थेचे आभारी आहोत। यावेळी आनंद तांबे, सचिन कांबळे, अप्पा गायकवाड, विकी सोनवणे, संदेश माशाळकर, अमोल बाबरे, निशांत वाघमारे, अजय पवार, प्रभू जाधव आदी उपस्थित होते। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक पप्पू गायकवाड यांनी केलं।